हाय फ्रेंड्स, जेपी किचन एंड आर्ट्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला लसूणच्या तांदळाची नवीन आणि आगळीवेगळी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ, जे मी घरीच बनवलेलं आहे मिक्सरवर. तर तुम्ही बाहेरून सुद्धा आणू शकता. आणि मी गॅसवर ठेवलेली आहे कढई, आणि त्या कढईमध्ये टाकून घ्यायचं थोडंसं पाणी, अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे, आणि नंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्या तांदळाचं पीठ, राईस फ्लोअर. अशा पद्धतीनं सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे याला. आता हे काय करायचं, पीठ साईडला काढून घेऊया आपण एका ताटामध्ये. थोडं कमी थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे काय करते, थंड झाल्यानंतर आपल्याला छान मळता येते. तेवढं जास्त थंड होऊ द्यायचं नाही, मध्यमच ठेवायचं आहे. आणि थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, थोडंसं नॉर्मल पाणी लावून घ्यायचं हाताला आणि मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं छान मळून घ्यायचं. तर मळून झालेलं आहे आपलं हे पीठ. तर आता ह्याचे काय करायचे, आपल्याला पुढची प्रोसेस करून घेऊया. तोपर्यंत आता मी गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं, आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी, म्हणजे थोडं अर्धं पातेलं टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती ठेवायची एक चाळणी, आणि नंतर लावून घ्यायचं आहे त्याला काय तेल लावून घ्यायचं आहे. परत हाताला तेल लावून घेऊया, आणि अशा पद्धतीने एकसारख्या आकाराचे बॉल करून घ्यायचे. दीदी, हे अशा पद्धतीचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत मी सर्व. आता टाकून घेणार आहे त्या चाळणीमध्ये. हे अशा पद्धतीनं झालेले आहेत पूर्ण बॉल्स तयार. तर आता ह्याला थोडंसं झाकण ठेवून वापरून घेऊया आपण. हे अशा पद्धतीने वापरून झालेले आहेत आपले बॉल्स सर्व. मस्त अशी स्टीम बसलेली आहे आपल्या सर्व बॉल्सला. तर आता मी टाकून घेणार आहे, एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. हे तेल टाकून घ्यायचे. तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं जिरे मोहरी. जिरे मोहरी दोन्ही तळतळल्यानंतर आपल्याला जे मगाशी बनवून घेतलेले बॉल्स आहेत ते बॉल्स टाकून घ्यायचे आहेत.